राज्य माझ्यासाठी उभा राहतंय याच्यासाठी मला लढलं पाहिजे, याच्यासाठी माझा जीव धोक्यात घातला पाहिजे. पण आज आम्हाला तसं वाटत नाही. याच कारण आज शेतकरी गावगाड्यातला माई माऊली डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य चालवतो का तिजोरी डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा आत्मविश्वास आज संपत चाललेला आहे. आणि मग हा आत्मविश्वास त्याचा वाढवावा लागेल, त्याला सांगावं लागेल की हे राज्य तुझ्यासाठी आहे, या राज्यातली जनता तुझ्यासाठी आहे, आम्ही राज्यकर्ते तुझ्यासाठी आहोत. हा आत्मविश्वास गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला द्यावा लागेल. आणि दादा मला कधी कधी असं वाटतं की आम्ही एका दानाचे हजार दाने करतो, किलोनं पेरलं की सुपानं घरला येतं या, तरी सुद्धा आमची गरिबी हटेना, काय जादू आहे अशी. आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात. कोण म्हणतं शेती परवडत नसलं तर गाई पाळा. दादा आई शपथ, गाई पाळून चांगलं झालंय का? अजिबात झालं नाही. गाईचं तोंड आमच्याकडे आणि काच दुसऱ्याकडे. आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही, आईस्क्रीम खाल्लं नाही. आईस्क्रीम दुसरं सांगतं या, तूप आमच्या पोरानं बघितलं नाही. आणि जिनी आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागली. नवरा पुढं पळतूया, बायको मागणं पळतूया, का चरबी वाढली. दोन चार गायी घ्यान शान काढा. म्हणजे खरं जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का? सांगितलं संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावी. संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, तू म्हणविषयी साऱ्या जगाचा पुशिंदा, तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाती दया दुधाचे लोट. म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरिबी सगळ्यांनी सांगितली पण त्याचा उपाय मात्र कुणी केला नाही. कोणी बी यावं आणि आम्हाला सांग कोंबड्या पाळा, म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा, अंडी आमच्याकडे पाठवा, म्हणजे जोडधंदा आम्हाने दिला. डुकरं पळायला लावली, कोंबड्या पळायला लावल्या, गायी पळायला लावल्या आणि बाकी ज्यांना पाचवा येतो ना योग, सहावा येतो ना योग, सातवा येतो ना योग, त्याला नाही सांगितलं तिजोरीत खडखडाट आहे, तुम्ही दोन चार गायी घे, तुझी बी बायको मसर राखी, तुम्ही बी धारा काढा, दूध इका, त्याला सांगितलं नाही. त्यांना दोन दोन लाख पगार, तीन तीन लाख पगार, आमचा बा 18 तास काम करतोया. आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवत या, कोण 7 तास काम करत या. आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी, काम सावलीत सुट्टी उन्हाळ्याची. काय धंदा चाललाय राव? मजा गेलाय मला सांगा. आमाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही, उन्हाळा नाही, नाताळा नाही, काय सुद्धा नाही, गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही. म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा, अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे. 2 लाख 3 लाख तो आणि विमान फुकट, रेल्वे फुकट, डीएसटी फुकट, हायगाईज करायची नाही. आम्हाला काय नाही, आम्हाला काय म्हणते ती 65 वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट. म्हणजे त्या म्हाताऱ्या घरात बसायचं आहे, म्हणजे त्याला पोरग कोपरकडे हाणते बाजारला जा म्हणते. का तर अर्ध तिकीट आहे ते बी म्हाताऱ्या चढताना इष्टीत न पडते, खुबा मोडते आणि अर्धा एकर इकायला लावते या. काय मजा चालली या. आणि पुन्हा सगळं आम्हाने अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देत आहे शाळेत, अवा आमची माई सुपानं दान वाढते लंगा गोसावी घरात आला तर, आणि त्याच्या हातात घुगऱ्या देत आहे तुम्ही वाटी, आणि आम्ही बी वाटी देतोया बारक्यापणी. त्याच्या हातात कटोरा आल्यावर मोठं झाल्यावर मोठी कायलच घेत या भीक मागायला. आम्हाने भीक नको आहे, आम्हाने आमच्या हक्काचा हवाय भिके, आम्हाला भिकेची गरज नाही. कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा आहे, या देशाचा पोशिंदा आहे, त्याला फक्त सन्मान दिला पाहिजे. आम्हाला भिकेच्या योजनेची काही गरज नाही पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची